नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अभ्यासणार आहोत एक सुंदरसा लेख, माधव झरीची चित्तरकथा. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या नवेगाव बांधचे दिवस या पुस्तकामध्ये हा लेख आपल्याला वाचता येईल. पवनीहून चिचगडकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ माधवराव पाटलांचा वाडा आहे. हा रस्ता पवनी चिचगड या नावाने ओळखला जातो. पवनीहून 3 ते 4 किलोमीटर पूर्वेकडे गेलं की डाव्या बाजूला सुटियाच्या जंगलाकडे जाणारा वनमार्ग आहे. हा वनमार्ग हाथी पागडी रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून नाला ओलांडला की सुटियाच्या घनदाट जंगलाला सुरुवात होते. या जंगलाचा समावेश आता नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये झाला आहे. हाथी पागडी, हाथी पागडी म्हणजे रानटी हत्ती पकडण्याचा खंदक. अंदाजे 100 ते 150 वर्षांपूर्वी इथल्या जंगलात रानटी हत्तीचे कळप आढळून येत. त्यांना याच खंदकातून पकडलं जाई. आता त्या हाथी पागडीचे फक्त अवशेष राहिले आहेत. हाथी पागडीपासून एक पाऊलवाट थेट जांभूळझरीवर जाते. जांभूळझरी चुटिया पहाडाच्या पायथ्याला आहे. पहाडातील पाण्याचे ओहळ वाहत वाहत ओढ्याला मिळतात. त्यामुळे त्या भागात पूर्वी अनेक छोट्या मोठ्या झिलाणी होत्या. जवळच चुटियाच्या उंच शिखराकडे जाणारा चिंचोळा वनमार्ग आहे. शिखरावर गेलं की आजूबाजूच्या डोंगर माथ्यांवर मुशान नावाचं उंचच्या उंच गवत विपुल प्रमाणामध्ये वाढलेलं दिसतं. त्या गवतात चरणाऱ्या रानगव्यांच्या कळपांच्या फक्त काळ्या पाठी दिसतात. याच पहाडावर पोखर डोंगरी आहेत. पोखर डोंगरी म्हणजे सृष्टीतील एक चमत्कार. प्रचंड शिळा एकमेकांवर रचलेल्या, त्या रचनेत कसलीही शिस्त नाही, नुसताच दगडांचा ढीग. त्यावर कणभरही माती नाही, त्यामुळे त्यात अनेक पोकळ्या निर्माण झालेल्या आहेत. 50-60 वर्षांपूर्वी इथल्या ओढ्या व झिलाणीच्या काठावरच्या उंच गवतात बाराशिंगी सांबराचे तसेच रान म्हशींचे कळप चरताना आढळून येत असल्याचं पाटील सांगत. आता ही जनावरं या भागातून नामशेष झाली आहेत. पाटील इथल्या घनदाट जंगलाचं वर्णन करताना सांगतात, झेंडा उंदरांना शेकरूंना एका झाडाच्या छतावरून सहज दुसऱ्या झाडावरती जाता येईल. त्यांना कधीही जमिनीवर उतरावंच लागत नसे. जसं इथलं जंगल विरळ होत गेलं तसं हे झेंडा उंदीरही नामशेष झाले. चुटियाच्या सपाटीवरचं जंगल फार वर्षांपूर्वी शेतीसाठी तोडलं गेलं. त्याच काळात चुटिया आणि भसबोडण ही गावं वसली. या भागात प्रामुख्याने सागांची झाडं आहेत. त्या जागी सागांची बेटं म्हणता येतील अशी ती एकत्रित वाढली आहेत. त्याचबरोबर साजा, बिजा, धावडा आणि रायमुनियाची सावली डोहावर पसरलेली असते. अशा ठिकाणी वाघाला राहायला आवडतं. पहाडाचा सपाट माथा मात्र दगड गोट्यांनी भरला आहे. त्यामध्ये सालईची विपुल प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. संगमरवरी सालीचे करू वृक्ष मात्र कडेकपारीवर उभे आहेत. अधूनमधून पिवळ्या जर्द फुलांनी बहरलेली निष्पर्ण अशी गोंगलाची झाडं दिसतात. पावसाळा संपला की या जंगलामध्ये दर्शनीय बदल होऊ लागतो. उतारावरील पाण्याचे ओहोळ सुकून जातात. तेथील दगडगोटे पांढुरके पडतात, उन्हात चमकतात. वाटतं की त्या ओहोळात सापाने काट टाकली असावी. ओढ्यातील लहान मोठ्या गोट्यांमधून नितळ पाणी झुळूझुळू वाहत असतं. जिकडे तिकडे उंच वाढलेल्या मुशान आणि टट्ट्यान गवताची हिरवीगार कुरणं दिसू लागतात. काही दिवसांनी ऑक्टोबरची कडक उन्हं पडू लागली की सलईची पानं कोमेजून गळून पडतात. नुसतीच त्यांची काष्ठशिल्पं उभी असलेली दिसतात. ओढ्याच्या आणि झिलाणीच्या काठाकाठाने बांबूची हिरवीगार घनदाट बेटे उंचच उंच वाढलेली दिसतात. पाण्यात पडलेल्या त्यांच्या मोरपंखी सावल्या मनाला मोह पाडतात. कुठे आंबा, कुठे मोहा, कुठे चिंच वाढलेली दिसते. त्यामुळे पुरातन काळातील आदिवासी गावांच्या खुणा ओळखू येतात. हाथी पागडी रस्त्याच्या सुरुवातीला जंगलाच्या सरहद्दीवर मंगरू गोंडाची 30 ते 35 एकरांची शेती आहे. शेतीच्या मध्यभागात त्याचं घर आहे. त्याला कुडाच्या भिंती व तांबड्या कौलांचं छप्पर आहे. समोर शेण व मातीने सारवलेलं लांब रुंद असं अंगण. अंगणाच्या मध्यभागी सावलीचा मांडव. तिथे बसण्यासाठी चारपाई ठेवलेली. घरालगतच गुरांचा मोठा गोठा. समोर देवघर. या घरामध्ये घोडेदेवाची पूजा केली जाते. या साऱ्या अंगणाभोवती वाशांचं उंच असं कुंपण आहे.
ज्यावरून बिबट्याला देखील उडी मारून अंगणात जाता येत नाही. घरामागच्या ओढ्यात पात्रामध्ये बारमाही पाणी असलेली विहीर आहे. या गावाचं नाव आहे चुटिया. तिथे फक्त मंगरूगोंडाचंच एक घर आहे. एकच घर असलेलं गाव यापूर्वी माझ्या पाहण्यात नव्हतं. त्याचे आजोबा पणजोबा इथेच राहायचे. आता मंगरू लेकी बाळी सुना आणि दोन मुलांसह राहतो. त्याच्याजवळ बैलांच्या दोन जोडी आहेत. त्या आधारे शेत नांगरून तो स्वतःला वर्षभर पुरेल इतकं धान्य पिकवतो. वहिता खाली 10-15 एकर जमीन असावी. बाकी सारी पडीक आहे. त्यात कुठे मोहाची झाडं उभी आहेत, बोरवण वाढलं आहे, गार सावलीच्या शिंचा आहेत. चुटिया गावाच्या चारी बाजूने सरकारी जंगल आहे. शेताच्या पूर्वेला पांढर झरी आहे. भूताची लोटणही आहे. त्याचे पूर्वज शेतीपेक्षा अधिक शिकारीवरच उपजीविका करीत. मंगरूही अनेक वर्ष तोच धंदा करायचा. मात्र शेजारच्या जंगलाचं राष्ट्रीय उद्यान झाल्यापासून त्याच्यावर अनेक बंधनं आली. शिकार सोडावी लागली म्हणून तो शेतीत अधिक लक्ष घालू लागला. शिकार सोडली तर तो जंगलातील रानमेवा गोळा करतोच. उन्हाळा येऊ लागला की चुटियाच्या जंगलामध्ये पाणी मिळेनासं होतं. आणि पाणी असतं ते फक्त जांभूळ झरीवर. या झरीभोवती जांभळीची झाडं आहेत. तसंच एक उंच भलं मोठं अर्जुनाचं झाड उभं आहे. उन्हाळ्यात या झाडावर मधाच्या पोळ्या लोंबू लागतात. त्यातला मध खाण्यासाठी अस्वलं या झाडावर चढतात. म्हणून इथले आदिवासी या झाडाला अस्वलीचं झाड म्हणून ओळखतात. आणि झरीला जांभूळ झरी म्हणतात. रानगव्यांचे कळप साऱ्या जंगलातून हिंडत फिरत इथल्या ओढ्याकाठी असलेल्या बांबूच्या जंगलात आसऱ्याला येतात आणि जांभूळ झरीमध्ये आपली तहान भागवतात. मृग परिवारातील सांबरं भेकरं तर हरिण वर्गातील चौसिंगा आणि चिंकारा चितळ या भागामध्ये आढळून येत नाही. मात्र तणसांबर पिसोरीसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. आपल्या भक्ष्यांचा मागोवा घेत वाघ बिनदिक्कत या जंगलातल्या वाटांनी येत जात असतो. त्याला टाळून बिबट्याही हिंडत फिरत असतो. रानकुत्र्यांचा कळप मात्र या भागात आला तर तो फार दिवस थांबत नाही. तरस व कोली वाघा बिबट्यांचा मागोवा घेत जातात. वर्षानुवर्ष तिथल्या वनाची समृद्धी वाढत होती. वनचर निर्भयपणे वास करीत होती. नियमाला अपवाद म्हणून इथली बांबूची वनं वनविभागानं तोडली. ओढे गाळांनी भरून गेले. शेवटी जांभूळ झरी दिवसेंदिवस आटू लागली. तशी जंगली जनावरं पाण्याच्या शोधात दुसरीकडे निघून गेली. जंगली जनावरांनी नांदत असलेली जांभूळ झरी ओस पडली. तसा माधवराव पाटलांचा जीव कळवळला. ते मला म्हणाले, तहानलेल्या जनावरांना पाणी पाजण्या इतकं पुण्य नाही. पाटील लहानपणापासून तिथल्या जंगलामध्ये फिरत होते. जंगलातल्या जमिनी खालून वाहणाऱ्या पाण्याच्या नसांची त्यांना माहिती होती. वाड्यातील दोन गडांना घेऊन त्यांनी जांभूळ झरी गाठली. ते उन्हाळ्याचे दिवस. त्यांनी झरीतील सारा गाळ उपसला. झरीला पाणीच कमी होतं. पहाडावरच्या जमिनीखालून वाहणारे झरे त्यांनी हेरले. मनाशी खुणगाट घालून ते आपल्या कामाला लागले. रात्रंदिवस गड्याबरोबर राबून जांभूळ झरीतला कातळ छन्नी हातोड्यांनी खणून तिथे 2 फूट खोल चौकोनी कुंड तयार केला. या पहाडातून वाहणारे झरे शेवटी ओढ्यात येऊन जांभूळ झरीला मिळायचे. ओढ्याच्या पात्राखालून वाहणारा जलप्रवाह त्यांनी अचूक शोधून काढला. ते ज्ञान त्यांना उपजतच त्यांच्या पूर्वजाकडून मिळाले असणार, कारण त्यांनीच नवेगाव बांध निर्माण केला होता. ओढ्याच्या पात्रात त्यांच्या अनुमानाप्रमाणे कातळात गुडघाभर खणून तिथे कुंड तयार केले. पाण्याने तुडुंब वाहणारा हा लहान कुंड. कातळात नाली खणून जांभूळ झरीकडे त्यांनी वळवला. तशी झरी तुडुंब पाण्याने वाहू लागली. हे अवघड काम त्यांनी अफाट परिश्रम घेऊन साध्य केले होते. भर उन्हाळ्यातील 2 महिने गडांबरोबर छन्नी हातोडा घेऊन ते राबत होते. या काळात त्यांचा मुक्काम झरीजवळच होता. वाड्यातून गडी रोज जेवणाची बुत्ती घेऊन यायचा. ते खायचे व रात्री उघड्यावर झोपायचे. अधूनमधून त्यांची तब्येत बिघडे, परंतु त्यांनी त्याची पर्वाच केली नाही. शेवटी त्यांच्या अंगात रोज ताप भरू लागला. आजारी पडले, परंतु अर्धवट काम सोडून परत वाड्यावर जाण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांचा मुलगा श्री नारायण पाटील यांनी त्यांना घरी परतण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी काम थांबवले नाही. प्रकृतीला थोडासा आराम वाटला की ते पुन्हा कामाला लागायचे. या काळात 1-2 मी जंगलात जाऊन त्यांची भेट घेतली.
विनंती करीत म्हणालो, पाटील, तुमची तब्येत बरी झाली की हे काम पुन्हा हाती घेता येईल. पण पाटील आपल्या दृढ निश्चयापासून हलले नाहीत. ते म्हणाले, साहेब, उद्याचं कोण पाहिलंय? ही झरी बांधून पुरी केल्याशिवाय मी वाड्यात परत जाणार नाही. या वयामध्ये इतक्या निश्चयानं कठीण काम करीत असलेल्या पाटलांना पाहून मलाच ओशाळवानं वाटलं. पाटलांच्या ओळखीच्या गवंडी आणि मिस्त्रीला बोलावून घेतलं. नाली सिमेंट काँक्रीटची स्लॅब टाकून झाकली. जांभूळ झरी ही व्यवस्थित बांधून काढली. पुन्हा जांभूळ झरी पाण्याने भरून वाहू लागली. जसा जंगली जनावरांना पाण्याचा वास आला तशी ती जांभूळ झरीकडे पुन्हा वळली. पाटील मला सांगत होते, अजी साहेब, झरी वाहू लागल्यावर रानगव्यांचा कळप आला. मोजले तर त्यात 40 गवे होते. तानेने व्याकुळ झालेले, तोंडाला फेस आलेला. एकेका गव्याला मोठा बॅरलभर पाणी लागतं. त्या दिवशी 40 गवे तिथे पाणी प्याले. ते सारं पाहून माझा जीव निवाला. 2 महिन्यांनी मी घरी परतलो. माधवराव पाटलांचा निग्रही स्वभाव मला माहीत होता, परंतु हे अचाट काम पाहून मी थक्क झालो. खरं तर हे प्रकरण इथं संपलं नव्हतंच. ही झरी जर वनविभागाने बांधली असती तर त्याला 1000 रुपयांचा खर्च आला असता. पाटलांनी मात्र ती स्वखर्चाने बांधून काढली होती. मी म्हणालो, पाटील, एस्टिमेटप्रमाणे जेवढी रक्कम होईल तेवढी आम्ही आपणाला देऊ. त्यावर ते किंचित स्मित करीत म्हणाले, तुमचं एस्टिमेट मला नको आहे. माझ्या गड्यांची मजुरी 4000 आहे, त्यांना द्या, कारण ते माझ्याबरोबर रात्रंदिवस राबले आहेत. आणि आपणाला किती देऊ? मी विचारलं. माझ्या कामाचं मोल तुम्ही देऊ शकणार नाही. आता असं करा, ही बांधलेली जांभूळ झरी तिचा सांभाळ करा. माझी तुम्हाला ही भेट समजा. ते पुढे म्हणाले, मी माझ्या समाधानाकरिता हे पुण्य काम केलं. त्यांच्याविषयी माझं मन कृतज्ञतेनं भरलं. अधिकाऱ्याने ड्युटीवर असताना डोळ्यात पाणी आणायचं नाही म्हणून मी ते रोखून धरलं होतं. पुढे काही महिन्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या झरीचं उद्घाटन झालं आणि त्या झरीचं नाव ठेवलं माधव झरी. मित्र हो, चितमपल्ली सरांचा हा सुंदरसा लेख इथे संपतोय. ऐकलत ना, काही माणसं कशी निसर्गवेडी असतात ते. माधवराव पाटील हे निसर्गवेडे होते असं म्हणण्यापेक्षा ते स्वतः निसर्गाचं एक रूप होते असं म्हणणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. माधवराव पाटलांविषयी आपण अजून सखोलपणे माहिती करून घेऊ पुढच्या लेखामध्ये. हा लेख आपल्याला कसा वाटला हे मी आपल्याला विचारणार नाही. आपल्याला या लेखाविषयी स्वतःचं काही मत व्यक्त करायचं असेल तर मला नक्की कळवा. आपण लवकरच भेटू एका नवीन लेखासोबत, एका सुंदरशा पुस्तकासोबत. तोपर्यंत या लेखावर विचार करा, चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.